पाटीदार चाल पाटीवर मखमली झूल घालायची, गाडी सजवायची आणि गाडी लग्नाला जायची. कशी असं म्हणजे गाडी कडे बडी बैल लडबडी सारी नाही गाडी. पण त्या लहान लहान मुलासनी लग्नाला जायची आवड मात्र मोठी होते. मोठी हसायची सगळ्यांच्या अगोदर ती लहान मुले नटून बसायची. कशी गावामध्ये त्या गाडीत बसायची. बरोबर आहे. कशी अंगात बंडी कमरेला चेंडी जमावा जमला निघाली लग्नाला. मेरे अखेरीचे दिवस लग्नाचा मुहूर्त धरलेला आणि वय तोंडाने रिमझिम पाऊस पडतेला. आणि त्या पावसामध्ये त्या गारट्याच्या नादात त्या सोयकऱ्याने अर्धी ठेकीवली आली. आणि त्या अर्धीच्या नादात कुठे भात शिजलाय कुठे नाही शिजलाय बघितलं नाही. त्यामुळे असणारं जेवण सगळं कच्च राहिलं. त्यामुळे कमीत कमी 10,000 तर घरात साडी आणून जर दिलेली असली तर बायकोला काय आवश्यक असते. त्या माऊलीला शेजारीन नेसलेली 500 साडीवरच इच्छा होणार. बरोबर लग्नाला जायचं म्हणजे की आवश्यक मोठी. बरोबर हा 10,000 ची साडी ठेवायची आणि 500 मागून आणायची लग्नाला जायचं. पण योगा योगाने मी काय अखेरीचा दिवस पाऊस आला आणि तीच मागून आणलेली साडी पावसाने भिजली गेली. भिजली गेली आणि भिजलेली साडी ज्यावेळी द्यायला माघारी गेली त्यावेळी शेजारीन भांडण गुंपल आवाज गगनाला निघाली लग्नाला. आता पडत्यात. पण पूर्वीची पद्धत होती गोरख मुहूर्त म्हणून संध्याकाळी 7 वाजेशिवाय राक्षिदाचा मुहूर्त नसायचा. बरोबर. पण जोपर्यंत राक्षिदा पडत नाही त्यापुढे
त्या वराडाचा आपुलकी करायची. मन मोठा असायचा, खाल्लं का सरबत पाहिजे, चहा पाहिजे, फराळाला पाहिजे, नाश्ता पाहिजे, अनेक तऱ्हेची ती विचारायचं विचारत होते. पण ज्यावेळी नवरी त्यांच्या ताब्यात आली, अक्षता डोळीवर पडल्या, त्यावेळी काय होतं, काय होतं का, वराडाचा ज्या मान संपला लागा वाटेला निघाली.